नमस्कार मंडळी, अपूर्वाईमध्ये मी अपूर्वा तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आज मी बनवणार आहे दलिया थालीपीठ. मंडळी, दलिया आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो. डायबिटीज किंवा वजन कमी करण्यासाठी दलियामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं, त्यामुळे आपल्या पोटाचं आरोग्यही यामुळे छान राहतं. युजली आपण दलियाची खीर किंवा दलिया उपमा असं करतो, पण हे खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे एक व्हरायटी म्हणून आपण दलिया थालीपीठ करून बघू शकतो. एकदम खमंग आणि चविष्ट असं दलिया थालीपीठ होतं. चला तर कृती बघूया. इथे मी एक वाटी दलिया घेतलंय, ह्यामध्ये एक चमचाभर तीळ घालतीय, चमचाभर ओवा, थोडेसे शेंगदाणे, हळद, चवीपुरतं मीठ, हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. आणि आपण जितका दलिया घेतला होता त्याच्या तिप्पट असं तीन वाट्या मी इथं पाणी घेतलंय. हे सगळं एकदा मिक्स करून आपण कुकरला छान शिजवून घेणार आहोत. मंडळी, ओवा घातल्यामुळे थालीपीठ खमंग होतं, पण आपल्याला जर ओवा आवडत नसेल तर आपण नाही घातला तरी चालेल. अशा वेळेस आपण जिरे किंवा इतर काही मसाले घालू शकतो यामध्ये. आता आपला दलिया छान शिजलेला आहे. कधी कधी आपण सकाळीच आपल्या कुकरबरोबर हे सगळं शिजवून घेतलं, म्हणजे संध्याकाळी फक्त हे फ्रीजमधून काढून आपण पटापटा थालीपीठ करू शकतो. आता आपण हे सगळं छान गार करून घेणार आहोत. आणि मग त्यामध्ये मी थोडंसं बेसन घालून घेतलं बाइंडिंगसाठी. आपण इथं तांदळाचं पीठही वापरू शकतो. बेसन जास्त प्रोटीनसाठी मी वापरलं. त्यामध्ये थोडंसं मीठ, हिंग आणि चमचाभर तिखट घालून घेतली. आपण दलिया शिजताना तिखट नव्हतं घातलं म्हणून मी इथं तिखट घालती. आणि परत थोडीशी चिमटभर हळद घातली. आणि हे सगळं मी एकत्र छान मळून घेणार आहे, थोडासा तेलाचा किंवा पाण्याचा हात लावून. आता आपण एका तव्याला तेल लावून घेऊया आणि ह्यावर एक छोटासा गोळा घेऊन गोलाकार असं आपण थालीपीठ ठापून घेऊया. तर आपण इथे एक पाण्याचा हात किंवा तेलाचा हात घेऊन थालीपीठ थापून घेऊया. मी छोटी छोटीच करते कारण की ती मध्ये पलटायला सोपी पडतात. तुम्हाला थोडासा आकार बदलायचा असेल तर तुम्ही बदलू शकता. ह्यामध्ये मी एक चमचाभर तेल सोडून मध्यम आचेवरती हे थालीपीठ छान 10 मिनिटं शेकून घेणार आहे. दुसरी एक पद्धत थालीपीठ करण्याची म्हणजे पोळपाटावरती आपण एक प्लास्टिक पिशवी ठेवून त्यात थोडंसं तेल किंवा पाणी लावून त्यावरही थालीपीठ करू शकतो. अशाने आपला वेळ खूप वाचेल. म्हणजे एकदा आपण तवा तापून घेतला की पटापट आपण ही थालीपीठ प्लास्टिक पिशवीवरती थापून शेकून घेऊ शकतो तव्यावरती. तर इथं मी अशा प्रकारे थालीपीठ थापलंय, त्यामध्ये खड्डा करून आपण ती तव्यावरती टाकणार आहोत, तापलेल्या तव्यावरती. आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर परत तेल घालून आपण तेही एक 5 मिनिटं शेकून घेणार आहोत, सोन्याजी रंगाचं होईपर्यंत भाजायचं आहे. आपण बघू शकतो हे थालीपीठ छान सोनेरी रंगाचं झालं आहे. आता मी परत थोडंसं तेल सोडून हे दुसऱ्या बाजूनेही भाजून घेणार आहे. इकडच्या गॅसवर थालीपीठही माझं शेकून झालेलं आहे, दोन्ही बाजूनी छान खमंग असं. तर हे मी प्लेटमध्ये काढून घेते. मी प्लास्टिक पिशवीवरती दुसरं थालीपीठ थापून ठेवलं होतं, तेही मी भाजून घेणार आहे. अशा प्रकारे एवढ्या मिश्रणाचे 4 छोटे छोटे किंवा 1 मोठं आणि 1 छोटं असे थालीपीठ होतात. तर आपण बघू शकतो छान असं चॉकलेटी रंगाचं सोनेरी रंगाचं ते छान भाजलं गेलं आहे, खूपच मस्त लागतं. मी प्लेटमध्ये काढून घेते. गरम गरम थालीपीठं आपण लोण्याच्या गोळ्याबरोबर आणि दह्याबरोबर किंवा एखाद्या लोणच्याबरोबर सर्व्ह करू शकतो. कधीही ब्रेकफास्ट, लंच किंवा डिनर आपण कधीही हे याचा आस्वाद घेऊ शकतो. एकदा करून बघायला काहीच हरकत नाही. नक्की करून बघा, कसे होत आहेत सांगा. त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.